माझ्यासाठी ही लढाई शेवटची आहे, त्यामुळं एकतर तू राहशील किंवा मी राहीन. मालेगाव बाहेरचे आमदार कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी दिलेलं हे ओपन चॅलेंज, आणि हे चॅलेंज दिलं होतं ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना. काल ठाकरे गटाच्या यादीत अद्वय हिरे यांच्या नावाची घोषणा झाली आणि मालेगाव बाहेरची लढत दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे अशीच होणार हे आता कन्फर्म झालं. प्रस्थापितांना घरी बसवणारा आणि प्रवाहाच्या विरुद्ध राजकारण करणारा नेता म्हणून दादा भुसे यांची ओळख. हिरे कुटुंबाचंच राजकारण शून्यात गेलं, त्यालाही दादा भुसे यांचीच राजकारणातील वाढती लोकप्रियता जबाबदार ठरली. दादा भुसे शिंदेसोबत गेल्यानंतर मालेगाव बाह्यमधून ठाकरे गट नाहीसा झाला, पण हीच संधी ओळखून भाजपत असणाऱ्या अद्वय हिरे यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली, त्यांना आता उमेदवारी देखील मिळाली. त्यामुळं बिग बी दादा भुसे यांची आमदारकीच आता धोक्यात आले. ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक खेळत बंडखोरी केलेल्या दादा भुसे यांना मालेगावातच कसं जाम केले. अद्वय हिरे येणाऱ्या विधानसभेला शिवसेनेची मशाल पेटून मालेगाव बाह्यमध्ये नवा इतिहास रचतील का? सद्यस्थितीत मतदारसंघातील हवा नेमकी कोणाच्या बाजूने आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. हॅलो, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. हिरे कुटुंबाचा एखादी दबदबा राहिलेल्या मालेगाव बाह्य या मतदारसंघात 2004 दादा भुसे यांची एंट्री झाली आणि तेव्हापासूनच चांगल्या अर्थानं या मतदारसंघावर भुसेंचीच दादागिरी चालू राहिली. भुसे यांनी विकास कामं केली, जनतेचा विश्वास संपादित तर केलाच, पण सोबतच शिवसेनेला मतदारसंघातल्या गावाखेड्यात नेऊन पोहोचवलं. याच प्रेमापोटी सलग आमदारकीचा चौकार मारणारे भुसे शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. दाभाडी मतदारसंघ आता मालेगाव बाह्य मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भाऊसाहेब हिरे यांचा मतदारसंघ अशी देखील त्या मतदारसंघाची ओळख. स्वातंत्र्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊसाहेब हिरे, डॉक्टर बरीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि अलीकडे 2004 या मतदारसंघात हिरे घराण्याचं वर्चस्व होतं. पुष्पाताई नंतर प्रशांत हिरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत मंत्रीपद मिळवलं. 2004 दाभाडी मतदारसंघात दादा भुसे यांचा प्रवेश झाला आणि नवीन राजकीय समीकरणांचा मतदारसंघात जन्म झाला. शिवसेना भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंड करत दादा भुसेंच्या मागे शक्ती उभी केली. भुसे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रशांत हिरे यांचा पराभव केला. इथूनच हिरे घराण्याच्या राजकीय अस्तित्वाला उतरती कळा लागली. वर्षानुवर्ष एकाच घराण्याला पाठिंबा देणाऱ्या दाभाडीच्या मतदारांनी बदल घडवत पहिल्यांदाच हिरे घराण्याला बाजूला सारलं आणि दादा भुसेंच्या रूपानं नवीन चेहरा मतदारांनी स्वीकारला. 2009 मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दाभाडीचा मालेगाव बाह्य हा मतदारसंघ तयार झाला. तेव्हाच्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मतदारसंघात केलेली विकास कामं आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. त्याचा फायदा त्यांना 2004, 2009 आणि 2014 विधानसभा निवडणुकीत झाला. सलग 3 निवडून आल्यानंतर भुजे यांनी विकासावर अधिक भर दिला. शिवाय युवा शक्ती त्यांच्या मागे उभी ठाकली. गावागावात त्यांनी सेनेचा प्रभाव वाढवला. स्थानिक पातळ्यावर कार्यकर्त्यांच्या मागं उभं ठाकत ग्रामपंचायती, पंचायत समिती, बाजार समित्या ताब्यात घेत आपलं वर्चस्व मतदारसंघात सिद्ध केलं. विरोधक कमी करत गेले. याचाच फायदा त्यांना 2019 निवडणुकीत झाला आणि सलग 4th ते आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांना तब्बल 48,000 पराभवाचा दणका देत भुसेंनी आमदारकीचा चौकार मारला. खरं तर दादा भुसे हे शिवसेनेचे असले तरी कायम विकासाभिमुख राजकारणावर भर दिल्यानं शिवसेनेच्या फुटीनंतरही त्यांनी विकासाला कधीही दुजाभाऊ न दिल्यानं बंडाळीचा फारसा पडसाद मालेगाव बाह्यमध्ये उमडताना दिसले नाहीयेत. पण मालेगाव बाह्यचं राजकारण आतुरून बाहेरून ढवळून निघालं. भुसे बंडाळीत सहभागी झाल्यामुळं ठाकरेंनी भुसेंच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी अद्वय हिरे यांच्या हाती शिवबंधन बांधत मालेगाव बाह्यमधील दादा भुसेंच्या विरोधात यॉर्कर टाकला. पण अगदी फिल्मी स्टाईल प्रमाणे हिरेंनी मशाल हाती घेताच त्यांच्या पाठीची चौकशीचा ससेमेरा लागला, त्यांना अटकही झाली. त्यामुळं ठाकरे गट पुन्हा बॅकफुटला गेला. भुसेंना हायस वाटणार तोच अद्वय हिरे यांना जामीन मंजूर झाला, तिकीटही मिळालं. पण आता नाही तर कधीच नाही असं म्हणत मशालीकडून बिग बी दादा भुसे यांना आमदारकीला नडणार आहेत. एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं म्हणत त्यांनी दादा भुसे यांना पाडण्याची भाषा बोलून दाखवले.
आता हिरे यांची मतदारसंघातील ताकद मोजायची झाली तर शिक्षण संस्थांचं जिल्हाभर पसरलेलं जाळं, साखर कारखानदारी, आमदारकी नसली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी त्यांची पकड, मतदारसंघातील उद्योग आणि संस्थात्मक आर्थिक नाड्या तुरुंगात पाठवल्यामुळं त्यांच्या बाजूनं तयार झालेली राजकीय सहानुभूती, वाईट काळातही सोबत असणारा कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग कनेक्ट या अद्वय हिरे यांच्या जमेच्या बाजू सांगता येतील. त्यामुळं दादा भुसे यांच्या तोडीस तोड मॅन मसल आणि मनी पॉवर असणारा उमेदवार मिळाल्यामुळं मालेगाव बाह्य यंदा चुरचीशी होणार एवढं मात्र नक्की. त्यामुळं दादा भुसेंच्या झालेल्या या पॉलिटिकल डाऊनफॉलचा वचपा हिरे काढणार का? दादा भुसेंचं काम बोलणार की ठाकरेंचा इमोशनल फॅक्टर? कॅबिनेट मंत्र्याला घरी बसवण्यात ताकद अद्वय हिरे यांच्यात आहे का? तुम्हाला काय वाटतं? मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा आमदार कोण? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.